नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, उदय सामंत यांनी परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाची या ठिकाणी वक्तव्य केली आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठातील नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन आणि इतर काही कामकाजाच्या बाबतीत आढावा घेतला. तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता आपल्याला ऑफलाईन परीक्षेकडे वळावे लागणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. अजूनही काही भागात एसटी बंद आहे, त्यामुळे एसटी अभावी विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही पर्याय व्यवस्था करणार आहोत. मात्र आता कुठल्याही परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा सुरू कराव्या लागणार आहेत असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत ऑफलाईन परीक्षाच घ्याव्या लागणार असल्याचं उदय सामंत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता परीक्षा या ऑफलाईन होणार हे निश्चित झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग.